आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. राजशेखर आणि अरुण गंगावर खुनाचा आरोप लागू नये म्हणून काहीही करून तिला त्यातून वाचवतील. त्याने आणलेलं कालचक्र आपल्या ताब्यात घेऊन ते कुठेतरी सुरक्षित ठेवून मग परत गंगाच्या शरीरात जाईल. सध्या मी गंगाच्या शरीरातून बाहेर जाते, तेच योग्य राहील. माझ्यासाठी ते कालचक्र शोधणं खूप महत्वाचं आहे. कालचक्र मिळवायचंय म्हणून मी तुला आता सोडून जाते. तुला त्रास होणार नाही याची काळजी तुझ्या घरचे घेतीलच, म्हणूनच मी जाते. तू मला चुकीचं समजू नको गंगा. हे काय गंगा मधून मला बाहेर का पडता येत नाहीये? काय झालं डॉक्टर? सॉरी सर, ही इज नो मोर. हे काय बोलतोय? कुमार केला? अरे बापरे, यांची डेथ नॅचरल डेथ नाहीये सर. यांचे पल्स इम्प्रूव्ह होत असताना कोणीतरी यांचा खून केलाय असं आम्हाला वाटतं. काय म्हणताय, खून केला? कोण आहे? मी असताना तुला हे करूच कसं देईन? रोजच्या इतर दिवसांसारखं तू आज मला गृही धरू नकोस. अमावस्येच्या रात्री माझी शक्ती वेगळीच असते. देवसेना उठू नको जाऊस, इकडे ये. हे
तिच्या डोळ्यात धूळ फेकून हिने इथे येऊन हिच काम केलं शेवट। बाईच्या मागे पळत होतो ना त्या बाईने हीच साडी नेसली होती आणि हिची शरीर अष्टी पण हिच्या सारखीच आहे। गंगा सर कोण आहे मुलगी? गंगा 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 सर पेशंटचे पल्स रेट वर खाली होत असताना ते सुद्धा गंगा गंगा असं ओरडत होते। नक्की खात्री पडली बँगलोर वरून येणाऱ्या या माणसाचा रस्त्यामध्ये अडवून खून करण्याचा हिने प्रयत्न केलाय। जंगलातून ते इथवर जिवंत पोहोचले हे कळल्यावर तिने इथे येऊन खून केलाय। यामध्ये काही एक शंका नाहीये की हीच खरेदी आहे। तुम्हाला हिचं नाव माहिती आहे म्हणजे तुम्ही हिला ओळखता हो की नाही? ही माझी बायको आहे सर। उठ ना गंगा। भाऊजी गंगा तुमच्या पार्टनरचा खून का करेल? वारुळ शोधत येणारा तो म्हातारा माहितीये ना, तो गाडी खाली येऊन मेला। हे तर फक्त सुरुवात आहे, तुम्हा सर्वांचा शेवट दूर नाहीये। जुने दिवस तू अजूनही विसरला नाहीये।
दिवस गंगाच्या शरीरात राहून आता तिच्यावर खुनाचा आरोप लावून निघून गेली. बर झालं, शेवटी गंगाच्या शरीरातून ती बाहेर पडली हेच पुरेस आहे. आता गेलीस म्हणजे कायमची गेलीस, तुला गंगाच्या आजूबाजूलाही फिरकू देणार नाही. आमची गंगा आता आमचीच राहणार. सगळे कोमल काकांचा खून तू केलास असं म्हणताय. काही झालं तरी तुला शिक्षा नाही मिळाली पाहिजे. काय घडलं ते तरी सांगशील का? आता गंगाकडे बोलण्यासारखं काय उरलंय? तिला जे करायचं होतं तिने केलं. दरवाजाची कडी लावून तिने स्वतःला अडकवून घेतलं. आता इथे घडलेल्या घटनेशी तिचा संबंध नाही असं तू बोलू शकत नाही. तुम्ही गंगावर संशय घेताय का मामा? भाच्या, या रूम मध्ये दोनच माणसं होती. त्यात हा कुमार जो इथे मरून पडलाय आणि दुसरी ही गंगा, म्हणजे हिनेच मारलं असणार ना. कुमार काकांना मारायची गंगाला अजिबात गरज नाहीये. माझ्या गंगाने काही केलं नाहीये. हे तुझं बायकोवरचं प्रेम बोलतोय भाच्या. तुझ्या बोलण्याने गंगावरचे आरोप पुसले जाणार नाहीये, कळलं का तुला? मी माझ्या गंगाला चांगलंच ओळखतो. तिच्याबद्दल कोणी काय बोललं तरी मी विश्वास ठेवणार नाही. सर, तुमचा बायकोवरचा विश्वास वगैरे ते सगळं नंतर, आधी आम्हाला त्यांची सखोल चौकशी करावी लागेल. तुम्ही कशी काय ऍक्शन घेणार सर? ज्यांचा मृत्यू झालाय ते आधीच क्रिटिकल कंडिशन मध्ये होते ना. आपण दरवाजा तोडून जेव्हा आतमध्ये आलो तेव्हा माझ्या बायकोला शुद्ध देखील नव्हती ना. ती इथे तुमच्या समोर अगदी बेशुद्ध होऊन पडली होती ना. असं असताना तुम्ही ऍक्शन कशी काय घेऊ शकता? हे काम कुमार काकाच्या शत्रूच आहे अशी कंप्लेंट आता मी तुमच्या जवळ करतो. त्यांनीच गंगाला बेशुद्ध करून इथे तुमच्या समोर आता आयसीयू मध्ये आणलं आणि तिला आता अडकवण्याचा प्रयत्न करतायत. हे कोण आहे त्याची चौकशी करा ना. हे सगळं सोडून तुम्ही गंगाची चौकशी नका करू आता इकडे. आम्ही आरोप करत नाही आहोत, जे डोळ्यांना दिसतं ना तेच बोलतोय आम्ही. काय दिसतं तुमच्या डोळ्यांना सांगत तरी? माझी बायको संध्याकाळी 6 नंतर घराबाहेर अजिबात पडत नाही आणि मग तुम्ही रात्री 12 वाजता माझी बायको जंगलात गेली असं कसं काय म्हणू शकता? वारुळातल्या या सापाची मनोभावे पूजा करणारी ती एक धार्मिक मुलगी आहे हो. हे मीच तो खून केला असं तुम्हाला संशय वाटतो काय? डोळ्यासमोर जे चकाकत ना ते नेहमी सोनं नसतं सर. नीट चौकशी केली ना तर सत्य काय आणि खोटं काय यातला फरक तुम्हाला कळून दिसेल. सर, हायवे वरून जात असताना अचानक गाडीच्या समोर येऊन एका मुलीने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असं ड्रायव्हर सांगत होता. हो की नाही ड्रायव्हर? हो 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 सर. अपघात झालेल्या ठिकाणी आम्ही पोहोचलो तेव्हा एक मुलगी अतिहुशारीने आमच्या तावडीतून सहजपणे निसटून गेली. यासाठी आमचा कॉन्स्टेबल साक्षीदार आहे. बरं का,
हॉस्पिटल मध्ये आयसीयूचा दरवाजा बंद करून पेशंटचा संशयास्पद खून झालेला आहे. या घटनेच्या ठिकाणी तुमची बायको सापडली. हे काम यांचंच आहे असं साहजिकच कोणालाही वाटेल. गंगाची बाजू ऐकून घेण्याचा तुमच्यापैकी कोणी प्रयत्न सुद्धा करत नाहीये. मग आता हे सगळं तुम्हीच कसं का ठरवता? तुमची बायको तर तोंडही उघडत नाहीये. मी विचारतो ना सर, आता तुमच्या डोळ्यासमोर इथे घडलेल्या घटनेचा इतरांशी काही संबंध नाही हे तिच्या तोंडाने ती सांगते की नाही बघा. गंगा उठ आता, तुला बोलावंच लागेल. तू बोलत नाहीयेस म्हणून हे तुझ्यावर काही आरोप करत आहे. तू जर अशी शांत राहिलीस तर आपण काही सिद्ध करू शकणार नाही. गंगा बोल, सगळ्यांसमोर सांगू का इथे घडलेल्या घटनेचा तुझा काही संबंध नाही? सांग, त्या खुनाचा आणि तुझा काही संबंध नाही हे सुद्धा सांगून टाक. आणि इथे काय घडलं ना ते सगळ्यांना बिंदास सांगू टाक, तरच आपण त्यांचे संशय चुकीच आहे सिद्ध करू शकतो. बोल ना, बोल ना, कुमार काकाचा खून तू नाही केलास? मीच मारलंय. माझी चूक मी मान्य करते. कायदेशीर जी काही कारवाई करायची असेल ती करा. कायद्याप्रमाणे हे माझं स्टेटमेंट समजा. कुठे बोलतेस तू? कोणाला तरी वाचवण्यासाठी तू सगळा आरोप स्वतःवर खेचतेस. खरं बोल ना तू. मी कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. मी जे बोलते ते खरं. माझा विश्वास अजिबात नाहीये. विश्वास ठेवणं ना ठेवणं हा तुमचा प्रश्न आहे इन्स्पेक्टर. शिक्षा भोगायला मी तयार आहे. मला अटक करा. कॉन्स्टेबल, याला अरेस्ट करा. चला जाऊया.
त्याचा मार्ग मोकळा. मी लगेच नाही येऊ शकत ग. पोलिसांची चौकशी संपली की मी इथून निघेन. तू घाबरू नकोस. ठीक आहे, मी नंतर बोलतो. मी ठीक आहे. हो ठेव आता. ठीक आहे. हॅलो. मी नंतर कॉल करतो. माझी बायको विचारत होती कधी येणार म्हणून. चौकशी संपल्यावरच मी घरी येण्याचं सांगितलं सर. तू घरी निघू शकतो. काय बोलताय सर तुम्ही. त्या मुलीने स्वतः खून केल्याचं कबूल केलंय ना, म्हणून तुला साहेबांनी जायला सांगितलं. आभारी आहे सर. बरं ऐक, तपासासाठी कार आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ. गाडीची चावी दे आणि जा. गाडीमध्ये बॅग आहे, ती घेऊ का सर. हो घे घे. सर चावी. ठीक आहे. या केस मध्ये चक्क तू वाचलाय. एवढ्या मोठ्या घटनेतून तू सुखरूप वाचला म्हणजे तुझ्या मागे मोठ्या शक्तीची पुण्याई आहे असंच वाटतंय मला. तुझी वेळ खूप चांगली आहे. थँक्यू सर. तुझा ऍड्रेस आणि फोन नंबर लिहून घेतलाय. गरज लागली तर बोलून घेऊ तुला. चालेल. निघ आता. गंगाने केलाच नाहीये. यात नक्कीच कुणाचा तरी हात आहे. कोणाचा हात असणार आहे म्हणजे. जंगलात गंगाला पकडण्यासाठी पोलीस धावले होते. खून झाला त्या आयसीयू रूम मध्ये सुद्धा गंगाच होती. आणि मह
महत्त्वाचं म्हणजे तिने स्वतः गुन्हा कबूल केलाय. तरीही तुम्ही तिला भोळी म्हणताय, तिची ही लायकीच नाहीये. जानकीचा आत्मा तुझ्या शरीरात येऊन गंगाला या महाला बाहेर काढलंस तरीही गंगाला तुझा राग नाही आला. गंगाचा काडी मोड करून तुझ्या मुलगी शांती सोबत लग्न करायचं आत्म्याने तुझ्या शरीरात येऊन सांगितलं तेव्हा सुद्धा गंगा शांतच होती. त्या बिचारीच्या आयुष्यात किती कठीण प्रसंग आले तरी सुद्धा ती शांत होती. मग ते उगाचच कशाला कुमारचा खून करेल? ती बिचारी काही बोलत नाही याचा अर्थ तो तिला गुन्हेगार ठरवून मोकळी होणार का? हा काय प्रश्न आहे? आपल्या नकळत गंगा काहीतरी प्लॅन करत होती. त्यात कुमारने अडथळा आणला असेल म्हणून संधी साधून त्याला संपवून टाकलं. बर, कुमार आणि राजशेखरचा संबंध आहे, पण गंगा आणि कुमारचा काय संबंध आहे? कुमारचा खून करून गंगाचा काय फायदा आहे? आता ते कसं कळणार? तिच्या डोक्यात काय चालू आहे हे तिलाच माहित असणार. तुझ्या विचारांचा थांग पत्ता लावणं कठीण आहे, या शिखरच्या गोष्टी कळणं कठीण आहे, पण गंगाच्या सगळ्या गोष्टी उघड असतात पण तुला त्या दिसत नाहीत. या जगात निर्मळ मनाची कुणी असेल ना तर ती गंगा आहे. चुकीचं बोलत आहात तुम्ही, कळलं? तुम्ही नीट तिला ओळखलं नाहीये. या आपल्या घरामध्ये ज्या काही विचित्र आणि भयानक घटना घडतायत ना, त्याच्या मागे गंगाचाच हात आहे.